दूरदर्शन चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला माझ्या कोकणातलं घर आहे तिथले मी फणस घेऊन आलो आहे. आत्ता आपण पुण्यातच आहोत, पण मी तिथलं माझ्याकडे दोन फणसाचे झाड आहेत मोठी, तर तिथे बरखा जातीचा फणस आहे, तर तो आज मी तुम्हाला त्याचं दाखवणार आहे. नॉर्मली कापा आणि बरखा फणसाच्या दोन जाती असतात. कापा फणस आपण नॉर्मली इथे पुण्यामध्ये जो मिळतो तो कापा असतो, तो आपण कापून हे करून खातो. आणि हा जो आपण आता जो मी दाखवणार आहे तो बरखा फणस आहे. तर असा बरखा फणस असा दिसायला मोठा असतो, त्यानंतर तो फक्त असा थोडासा हातानेचा आपण असं केल्यानंतर ते गरे सगळे लगेच असं बाहेर येतात. त्याला जास्त असं काही घासाघीस करायला लागत नाही. तसं ह्याला पण सोपा आहे, खायला पण सोपा आहे, तर तोंडात लगेच विरघळतो हा फणस माझाचा म्हणजे. तर चला आपण आता जाऊयात, मी तुम्हाला दाखवतो फणसाचं कसं हे करतो. आपण तेल पण लावू शकतो, खोबरेल तेल पण लावू शकतो. मी आपलं घरातलं नॉर्मली आपलं गोडं तेल असं हाताला लावून घेतलं आहे, पूर्ण हाताला लावून घेतलं, कारण की तो फणसामध्ये जो चीक असतो आपल्याला हाताला लागू शकतो. आता हा फणस पूर्ण पिकल्यावरती असा मऊ झाला आहे, हे बघा. असा हात लावला की आपला गेला पाहिजे फणस, पूर्ण मऊ झालेला हा झाडावर. हा नॉर्मली फणस हा झाडावरती पिकलेला मिळाला मला, ह्या दोन दिवसापूर्वीच काढला आहे. आता याला थोडासा कुठंतरी एक असं काप देऊयात. काप दिल्यानंतर पूर्ण असा फणस असा असं याचे घरे लगेच बाहेर निघतात. आता निघाल्यानंतर मी याच्यात काढून जाणार ह्याचे असे सगळे जे गरे आहेत ते पूर्ण असे मोकळे झालेले आहेत. फणस पिकलं की यातले गरे सगळे मोकळे होतात, असे वेगळे असे कापून काढायला लागत नाहीत. बरं, त्याच्यात तुम्ही बघू शकता सगळे गरे पूर्ण असे वेगळे झालेले असतात. असं वेगळे कापून काढायची गरज नसते, असं नुसते हाताने काढले तरी असे हातात छानपैकी येतात. फणस गोड का मी बघतो आता खाऊन. नॉर्मली जे बरखा फणस असतात ते खूप गोड असतात कापा फणसापेक्षा. फक्त ते पिकले की व्यवस्थित हे नाही काढले पाहिजे मला, हे बघा काही त्रास होत नाही घरे काढायला. नुसतं अशा हातात तीन तीन चार तास आरामात येतात, हे बघा. पूर्णपणे मी सोडलं आहे आता गडे अशा पद्धतीने तुम्हाला दिसतील. आता नॉर्मली कोकणामध्ये लोक संध्याकाळच्या वेळेला असा फणस एक मोठा घेतात, असा उघडतात आणि मग सगळ्यांना घरातले येऊन लोक असे ज्याला जेवढं पाहिजे तेवढं असे खातात. तिथे असं बाहेर नॉर्मली तिथे कशी पडवीची जी पद्धत आहे, पडवीमध्ये लोक असे फणस खायला बसतात आणि त्याचा पूर्ण मस्त आस्वाद घेतात आणि खाऊन तिथलं तिथे बाहेर ते टाकून देतात. म्हणजे आत घरात काय यायची गरजच नसते, तशी परिस्थिती आपल्या इथं नाही आहे. तुम्हाला आपल्याला असं मोकळ्या जागेवर बसूनच हे करायला लागतं, पूर्ण मोकळे झाले आहेत एका वेळेला चार चार पाच पाच असे आराम. नॉर्मली हा फणस आपल्या इथे पुण्यात मिळत नाही. जर तुमचं कोण कोकणात गेलं किंवा कोकणाच्या साईडला तिकडे असेल हा तिकडे लगेच अवेलेबल होतो. या साईडला लवकर मिळत नाही हा पुण्याच्या साईडला. पुण्याच्या साईडला आपल्या इकडे कापा फणस जास्तीकडून मिळतो, पूर्ण मोकळे झालेले आहे. आणि ह्याचा चिकाचा तारा आहेत, या तारा आपल्या हाताला चिकट नको व्हायला म्हणून आम्ही तेल लावलेलं आहे. फणस एकदम छान गोड आहे.
आता जवळपास माझा अर्धा पाण्यात झालेला आहे, काढून 10 मिनटं पण लागत नाहीत कापण्यात पूर्ण मोकळा करायला. जर आपण कापा घेतला असता तर कमीत कमी अर्धा पाऊण तासाजवळ जाऊया तो कापण्यात जाणे ते हे करण्यातच जातो, कारण ते प्रत्येक त्याचं जे हे असतात ते पूर्ण वेगळे करून काढायला लागतात. फक्त फणसाचं एक आहे, जिथं झाडावर जर पिकलेलं पाण्यात असेल तर जिथं त्याचं हे असतं तिथे थोडंसं असं भाग काळा झाला, काळा होण्याची शक्यता असते झाडावर पिकलेल्या फणसाचे. तर तेवढा भाग खालचं तेवढं आपण काढणार नाही आहे, अपूर्ण झाडावर पिकलेलं फणस आहे. आता माझ्याकडे एका झाडाला कमीत कमी 40-45 फणस निघतात. आता माझ्याकडे तिथे कोकणामध्ये 2 झाडं आहेत. झालेलं आहे आता काढून जवळपास. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा तुम्ही कमेंटमध्ये कळवा. त्यानंतर माझा इंद्रधनुष्य चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. तुम्हाला माझे जेवढ्या काही नोटिफिकेशन आहेत त्या नवीन नवीन त्या तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. आणि आता पुढच्या माझ्या आता पावसात मला प्लॅन आहे कोकणात जायचा, माझं घरच आहे तिथे, तिथले मी तुम्हाला नक्की व्हिडिओ तिथले टाकणार आहे. ते तुम्ही मग बघा आणि मला तसं ते सांगा. अजून तुम्हाला कुठली रिक्वायरमेंट असेल तर ते तसं तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. त्या कोकणाचा संदर्भात काय रिलेटेड असेल ते मी तुम्हाला नक्की त्याचा व्हिडिओ मी बनवेन आणि टाकेन. चला बाय बाय.